राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून केलेल्या जनजागृतीमुळे ठाणे जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढला आहे. 1000 मुलांमागे 998 मुली एवढा उच्चांक जन्मदरात झाला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांपैकी ठाणे जिल्ह्यात मुलींचा जन्मदर सर्वात जास्त आहे, त्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या दृष्टीने ही बाब गौरवाची आहे. राज्य आणि केंद्र सरकारने मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना यशस्वीपणे अंमलात आणल्या आहे. स्त्री भ्रूण हत्याविषयी कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. मुलींना शिक्षणाच्या अधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी शासकीय आणि स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यात हा जन्मदर वाढला आहे. यापूर्वी मुलींचा जन्मदर 1000 मुलांमागे 922 इतका होता, परंतु आता आखलेल्या योजनांची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी झाल्याने हा जन्मदर 1000 मुलींमागे 998 इतका झाला आहे. हा कार्यक्रम महिला विकास बाल मंत्रालय, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच मानव संसाधन विकास मंत्रालय यांच्या वतीने राबवला जातो. या सर्वेक्षणानुसार मागील सर्वेक्षणाच्या तुलनेत 60 अंकाने मुलींच्या जन्मदरात वाढ झाली आहे. मुलींचा जन्मदर पाहता तो वाढवण्यासाठी शासन स्तरावर विविध उपक्रम व जनजागृती करण्यात येत आहे.